रिफ्लक्स डिसीज सर्वसाधारणपणे 20 ते 30% लोकांमध्ये आढळतो. या रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे छातीत जळजळ होणे, आम्लपित्ताची गरळी येणे, पोटामध्ये दुखणे, वारंवार खोकला येणे आणि झोपेमध्ये अन्न घसाळा येणे, ही अशा प्रकारची या रिफ्लक्स डिसीजची लक्षणे. हा रोग प्रामुख्याने जठरातले ऍसिड अन्ननलिकेमध्ये आल्यामुळे होतो. अन्ननलिका आणि जठर यामध्ये एक प्रकारचा वॉल्व असतो आणि काही रुग्णांमध्ये हा वॉल्व कमकुवत झाल्यामुळे जठरातले ऍसिड अन्ननलिकेमध्ये येते. अशा प्रकारचे ऍसिड अन्ननलिकेत आल्यावर त्याचे परिणाम अन्ननलिकेवर दिसू लागतो. त्यामध्ये अन्ननलिकेला जखमा होणे, क्वचित प्रसंगी त्यातून रक्तस्त्राव होणे आणि कधी कधी कॅन्सर सारख्या रोगाचे सुद्धा कारण हे रिफ्लक्स डिसीज किंवा GERD असू शकते. अशा प्रकारच्या रोगाचे निदान हे गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे एक दुर्बीण असते. ही दुर्बीण अन्ननलिकेमधून आपण जठरामध्ये टाकतो आणि या दुर्बिणीद्वारे अशा प्रकारच्या आजाराचे निदान होऊ शकते. त्याचप्रमाणे जर ऍसिडिटीचे प्रमाण जर जास्त आढळले तर आजकाल मॅनोमेट्री किंवा pH मेट्री ह्या दोन प्रकारच्या आधुनिक टेस्ट उपलब्ध आहेत, ज्यामुळे या रिफ्लक्स डिसीजचे अचूकपणे निदान करता येते. अशा प्रकारचे निदान झाल्यावर आपले डॉक्टर रुग्णांना त्यांची दिनचर्या बदलण्याचा उपदेश देतात आणि यामध्ये प्रामुख्याने संध्याकाळचं जे जेवण असतं त्यामध्ये आणि झोपेमध्ये किमान 2 ते 3 तासाचे अंतर ठेवावे. जेवणामध्ये मद्य, कॉफी, पिष्टमय पदार्थ, चॉकलेट्स, तिखट पदार्थ, फास्ट फूड किंवा जंक फूड्स अशा प्रकारचे पदार्थ टाळावे आणि नंतर काही औषधांचाही उपचारांनी अशा प्रकारची जी लक्षणे आहेत ती आटोक्यात येऊ शकतात. काही रुग्णांना जेव्हा त्यांना अशा प्रकारच्या उपचारांनी फायदा होत नाही तेव्हा त्याला एक ऑपरेशन जे दुर्बिणीद्वारे करता येतं ज्याला फंडोप्लॅगेशन